कोल्हापूर किंवा हातकणंगले मतदारसंघापैकी एक मतदारसंघ भाजपला द्या अशा प्रकारची मागणी भाजप नेत्याने केलेली आहे. त्यामुळं कोल्हापूरचा खासदार विद्यमान खासदार किंवा हातकणंगलेचे विद्यमान खासदार यापैकी कोणाचं तिकीट कापलं जाणार याची चर्चा सुरू झालेली आहे. खरं तर हातकणंगलेमधनं दर्शन माने जे खासदार आहेत त्यांचा संपर्क नाही आहे, त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. याच प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत दर्शन माने, आपण त्यांच्याशी थेट बोलूयात. मला सांगा की तुमचा संपर्क नाही आहे त्यामुळे तुम्हाला तिकीट मिळेल का याच्याबद्दल विश्वास वाटतोय का, असा लोकांचा प्रश्न. हा लोकांचा प्रश्न नाही, हा तयार केलेला प्रश्न आहे जो सामान्य माणसाच्या मनात एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून केला जातो. मी आपल्याला मुद्दा म्हणून सांगेन की मी खासदार झाल्यानंतर महापुराची आणि करोनाची परिस्थिती देशभरामध्ये या ठिकाणी आली होती, तशीच प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये होती. एखाद्या खासदाराला काम करत असताना 365 दिवसापैकी 150 दिवस किमान अधिवेशनाचे या ठिकाणी जातात, दिल्लीमध्ये काम करावं लागतं. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. निधि आणत असताना खाली केंद्रात आणि राज्यात सरकार मार्फत आपल्याला या ठिकाणी निधि आणताना दोन्हीकडे या ठिकाणी तारेवरची कसरत करावी लागते. 48 खासदारांच्या मधून निधि आणावा लागतो, 288 आमदारांच्या मधून निधि आणावा लागतो, आणि हे करत असताना निश्चितपणे विकासाची गंगा मतदारसंघातल्या गावागावापर्यंत पोहोचवण्यामध्ये या ठिकाणी मला यश आलंय. नाराजी संपर्क नाही हे जर डायलॉग आपण बघितले तर प्रत्येक मतदारसंघामध्ये हे नरेटिव्ह सेट केला जातं विद्यमान खासदाराच्या बाबतीत. आणि महाराष्ट्रातच नव्हे देशभरात तुम्ही कुठे गेलात तर हेच या ठिकाणी विरोधकांनी बोलायचं तर काय बोलायचं, कारण कामं तर झालेली आहेत लोकांच्या मध्ये. या ठिकाणी नॅशनल हायवेजच्यापासून पाणी पुरवठ्याच्या योजनांच्यापासून MIDCpassून या सगळ्याच्या मंजुऱ्या त्या ठिकाणी झाल्या आहेत. ऑनफील्ड कामं या ठिकाणी चालू झालेली दिसतात. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन मी जाहीर जी कामं केलेली आहेत त्या जाहिरातीमध्ये एकही काम त्यांनी ऑब्जेक्ट करून दाखवावं की हे काम प्रत्यक्षात नाही. तुम्ही कामं केलेलं आहे त्याची जाहिरात केलेली आहे, पण दुसरीकडे मग अशी चर्चा का होते, कारण आपण पाहिलं की राष्ट्रीय पातळीवर जो इलेक्टिव्ह मेरिटमध्ये असेल त्यालाच तिकीट मिळेल असं अमित शाह म्हणत आहेत. नाही, चर्चा हे करताना मी मगाशी जसं सांगितलं विरोधक काहीतरी करायला लागेल, विरोधकांना जर समजा एखाद्याला कॉर्नर करायचं झालं तर त्यांनी काम केलेलं नाही, निदान आपण काम करणाऱ्या माणसाला जर कॉर्नर करायचं झालं तर त्याला दुसऱ्या पद्धतीनं काहीतरी करायचं झालं. गेल्या 10 वर्षाचं असणारी कामाची तुलना आणि आत्ता ह्या खासदारकीच्या 2 वर्षामध्ये, कारण 3 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये देशातल्या सर्वच खासदारांचा निधी हा गोठवला गेला होता, राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये जे आम्ही या ठिकाणी महायुतीचं शासन परत तयार झालं त्यामध्ये 50 ओव्हरची मॅच आम्हाला खेळायला पाठवलं होतं, पण 2020 मिळाली त्यामध्ये जो निधी आणला आहे त्या निधीमधनं या ठिकाणी आम जनतेची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न सर्व खासदारांनी या ठिकाणी केला. तुम्हाला तिकीट मिळेल याच्याबद्दल खात्री आहे का, कारण आपण पाहतो की तुम्ही खासदार सर्वजण एकत्र येऊन एक चर्चा करणार आहात, एकत्र भेटणार आहात, अशा प्रकारची माहिती आलेली? नाही नाही, मी आमची चर्चा ऑलरेडी मुख्यमंत्र्यांशी झालेली आहे. 13 खासदार ऑलरेडी मुख्यमंत्री साहेबांच्यावर मागच्याच महिन्यामध्ये त्यांची भेट त्या ठिकाणी झाली होती. मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही ज्यावेळी ही फॉर्म्युलाज तयार झाला त्यावेळी शिवसेनेच्या सीट्स ह्या शिवसेनेकडे राहतील आणि भविष्यामध्ये त्यांच्या सीट्स त्यांच्याकडे राहतील, आणि उर्वरित सीट्स ज्या आहेत म्हणजे जिथं शिवसेनेनी मागं जिंकल्या होत्या पण आज तिथली मंडळी आमच्याबरोबर या ठिकाणी आलेली नाहीत त्या सीट्सच्या बाबतीतला निर्णय असेल, किंवा एकूण सीट्स 22 लढवल्या होत्या या बाबतीतला निर्णय असेल सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या स्तरावर आणि महायुतीच्या नेत्यांच्याबरोबर त्या ठिकाणी घेतील. आज जर तुम्ही जो प्रश्न विचारताय, महायुतीच्या ह्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांचे माझ्या लोकसभा मतदारसंघातले 5 कार्यक्रम आहेत, विविध विकास कामांची लोकार्पण सोहळे आहेत, विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. ही घेत असताना जर समजा काही शंका कुशंका असती तर मुख्यमंत्र्यांनी इतका मोठा कार्यक्रम घ्यायचं काही कारणच नव्हतं. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एका प्रकारे दोन्ही उमेदवाराला, कोल्हापूर असेल किंवा हातकणंगलेच्या दोन्ही उमेदवारांना, विद्यमान खासदारांना आम्ही यांनाच तिकीट देणार आहोत अशा प्रकारच्या भूमिका मांडतील किंवा आश्वस्त करतील असं वाटतं? ह्या एकदा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अधिकृतपणे ते मांडतील, पण बळ देणं हे त्या त्या मतदारसंघामध्ये त्या नेत्याचं काम असतं. आज मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तसे शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत, आमचे मुख्य नेते आहेत. आमच्या मतदारसंघामध्ये आमदारांना खासदारांना बळ देणं हे त्यांचं कर्तव्य असल्यामुळे त्या त्या मतदारसंघामध्ये, मग कोल्हापूरला साहेब यायचे तसे आज हातकणंगलेला आलेत, निश्चितपणे माझ्याही मतदारसंघामध्ये आणि पलीकडच्याही मतदारसंघामध्ये विविध विकास कामांना चालना देण्याचं काम मुख्यमंत्री म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी केलं आहे, आणि आजसुद्धा इथं आल्यानंतर त्याच विकासाला गती देण्याचं काम या निमित्तानं करतील, आणि त्यामुळे आम्हाला निश्चितपणे इनडिरेक्टली बळ मिळेल. पण दुसरीकडे बळ देण्याचं काम सुरू आहे, पण आपण दुसरीकडे जर पाहिलं तर भाजपच्या वतीनं हातकणंगले किंवा लोकसभा, हातकणंगले किंवा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघापैकी एक जागा द्या अशा प्रकारची मागणी भाजप नेत्यांची आहे? नाही, ही मागणी ज्यावेळी त्यांच्या फोरमवर बसतील त्यावेळी प्रत्येक पक्ष कुठं ना कुठंतरी एकमेकाचं बळ वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि लोकशाही पद्धतीनं मित्रपक्षसुद्धा
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकाच्या सांगत असतात. आमच्याही पक्षाच्या या ठिकाणी पॉझिटिव्ह डोळ्यासमोर ठेवून आमचे नेतेसुद्धा तिथं या ठिकाणी त्या फोरमवर मांडणी करतील. आणि जे काय या ठिकाणी आज चर्चा आहेत ह्या निवड चर्चा आहेत. जोपर्यंत हे सगळे एकत्र बसत नाहीत, त्याचा फॉर्म्युला तय होत नाही, आकडे या ठिकाणी ठरत नाहीत, सीट शेअरिंग त्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत ह्या चर्चा अशाच होत राहणार. एकदा ती क्लॅरिटी आली की या चर्चेवर पूर्वविराम मिळेल. ह्या घडवल्या जात आहेत त्या चर्चा आहेत, त्यामुळे चर्चेना काही अर्थ नाही. ज्या वेळेला जागा वाटप निश्चित होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने यावर बोलता येईल अशा प्रकारचं मत धैर्यशील माने जे खासदार आहे शिंदे गटाचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा मृत्यूचा प्रताप नाईक, झी मीडिया, हातकणंगले.